फ्रेंड्स आहे फ्रेंड्स, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. कारण प्रश्न करिअरचा आहे फ्रेंड, आणि करिअर निवडताना ॲक्युरेट इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेची आहे. फ्रेंड्स, या अगोदर आपण पार्ट नंबर 1 बघितला होता, 12वी कॉमर्स नंतर काय, त्याच्यामध्ये आपण बघितले होते ट्रेडिशनल आणि प्रोफेशनल कोर्सेस. ठीक आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे, किंवा तुम्ही आय बटनमध्ये सुद्धा बघू शकता. सो फ्रेंड, आज आपण जेही नवीन कोर्सेस डिस्कस करणार आहोत ते कॉमर्स स्टुडंट, सायन्स आणि आर्ट्स स्टुडंटसुद्धा करू शकतात. फ्रेंड्स, आज आपण फक्त न्यू कोर्सेस कोणकोणते आहे याचे नावच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फ्रेंड्स, याबद्दलची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे हे कोर्सेस करण्याकरता तुम्हाला नेमकं तुमच्यामध्ये कुठली क्वालिटीज असायला पाहिजे, याची फ्युचरमध्ये आणि करंट डिमांड काय आहे, त्याचप्रमाणे सॅलरी किती मिळते, त्याचप्रमाणे फ्रेंड्स हे जे कोर्सेस आहे, जसं उदाहरणार्थ ॲसेसरी डिझाईन आहे, तर ॲसेसरी डिझाईनमध्ये ॲसेसरी डिझाईन नेमकं काय असते आणि त्यामध्ये कुठलं काय आपल्याला करावं लागते, याबद्दलसुद्धा आपण जो थर्ड व्हिडिओ आहे त्यानंतर आपण घेणार आहोत. ठीक आहे, सो पार्ट 3 जो आहे आपला खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे फ्रेंड यानंतरचा, कारण त्यामध्ये आपण करिअर कसं निवडायचं, कोणत्या बेसिसवर करिअर निवडायचं, याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. सो फ्रेंड, आपण न्यू कोर्सेस आज डिस्कशन करणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित तुमच्या पॅरेंटला किंवा तुमच्या रिलेटिव्हजला फारशी इन्फॉर्मेशन नाही आहे. सो फ्रेंड, वळूया आजच्या टॉपिककडे. पण त्याही अगोदर, हाय, मी प्रोफेसर निशा, निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड, जर तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका फ्रेंड, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आधी बघता येईल. सो फ्रेंड, वळूया आजच्या टॉपिककडे, ते म्हणजे न्यू कोर्सेस. त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ डिझायनिंग, बॅचलर ऑफ डिझायनिंग हे एक डिग्री कोर्स आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे डिप्लोमासुद्धा यामध्ये तुम्ही घेऊ शकता. फ्रेंड्स, हे कोर्सेस केल्यानंतर तुम्ही PGसुद्धा यामध्ये म्हणजे स्पेशलायझेशनसुद्धा करू शकता. फ्रेंड्स, खूप जास्त डिमांड आजच्या घडीला आणि फ्युचरमध्ये या कोर्सेसला राहणार आहे. फ्रेंड, यामध्ये कुठले कुठले कोर्सेस येतात ते म्हणजे फॅशन डिझाईन, ठीक आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यानंतर फ्रेंड, लेदर डिझाईन, ॲसेसरी डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन, निटवेअर डिझाईन, फॅशन कम्युनिकेशन, ॲनिमेशन फिल्म डिझाईन, त्यानंतर फ्रेंड इंडस्ट्रियल डिझाईन, लाईफस्टाईल अँड ॲसेसरी डिझाईन, सिरॅमिक डिझाईन अँड ग्लास डिझाईन, त्यानंतर एक्झिबिशन डिझाईन, फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन. त्यासोबतसोबतच फ्रेंड, फर्निचर अँड इंटेरियर डिझाईन हा सुद्धा कोर्स आहे, ग्राफिक डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन, त्यानंतर व्हिज्युअल कम्युनिकेशन, त्यानंतर फ्रेंड फुटवेअर डिझाईन अँड प्रोडक्शन. सो फ्रेंड, खूप जास्त डिमांडिंग कोर्सेस आहे, यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर जॉब लागू शकते. ठीक आहे फ्रेंड्स, बॅचलर ऑफ डिझाईनला BDES किंवा बी डिझाईन म्हणजेच बॅचलर ऑफ डिझाईनसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर फ्रेंड, BHM मीन्स बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा सुद्धा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट राहील. ज्यांचं हॉटेल असेल, ठीक आहे, ज्यांच्या घरी हॉटेल असेल वडिलोपार्जित, त्याला ग्रो कसं करायचं, ठीक आहे, त्यामध्ये हा कोर्स जो आहे मदत करेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला जॉब करायची असेल तर त्याही ठिकाणी बेस्ट आहे, किंवा रेस्टॉरंट ओपन करायचं तर हा कोर्स नक्की करा फ्रेंड. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट, ठीक आहे, इव्हेंट मॅनेजमेंटबद्दलही आपण डिस्कशन करणार आहोत डिटेलमध्ये, ठीक आहे, थर्ड व्हिडिओ झाल्यानंतर. डिजिटल मार्केटिंग, प्रोफेशनल आर्ट, प्रोफेशनल आर्टमध्ये आपण फ्रेंड्स जसं डान्सिंग आहे, कुणाला ॲक्टिंग करण्याची आवड असते, कुणाला सिंगिंगची आवड असते, तर यामध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर फ्रेंड, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, ठीक आहे, त्यानंतर फ्रेंड तुमच्याकडे ऑप्शन आहे BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट, हा सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे फ्रेंड्स 12वी नंतर. त्यानंतर CFA मीन्स चार्टर फायनान्शियल अनालिस्ट, त्यानंतर CFP मीन सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. फ्रेंड, हे दोन्ही कोर्सेस जे आहे तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा तुम्ही फायनल इयरला म्हणजे लास्ट इयरला असताना, जसं उदाहरणार्थ BCOMला तुम्ही जर लास्ट इयरला आहात तर तुम्ही याकरता रजिस्ट्रेशन करू शकता फ्रेंड. त्यानंतर फॉरेन लँग्वेजेसमध्ये सुद्धा तुमचं करिअर करू शकता फ्रेंड. त्यानंतर मुलींना जर एअर होस्टेस बनायची इच्छा असेल तर हे सुद्धा ऑप्शन त्यांच्याकरता अवेलेबल आहे. सो फ्रेंड, अशा पद्धतीने आज आपण न्यू कोर्सेस थोडक्यात जाणून घेतले, याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी आधीही सांगितलं तुम्हाला, आपण थर्ड व्हिडिओ झाल्यानंतर घेणार आहोत. मला कमेंट आलेली होती की CA बद्दलसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन सांगा, म्हणजेच फ्रेंड मी ट्रेडिशनल आणि प्रोफेशनल जेही कोर्सेस आहेत त्याबद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्हीही तुम्हाला कोणत्या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे, सो प्लीज तुम्ही कमेंट करू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फ्रेंड्स, स्पेशली त्या स्टुडंटना ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, अशांसोबत तुम्ही
बसा आणि त्यांना हा व्हिडिओ दाखवा फ्रेंड्स, आणि ज्यांच्याकडे असेल त्यांना नक्की शेअर करा. सो अशा पद्धतीने तुमच्या फ्रेंडला तुम्ही मदत करा त्यांचं करिअर निवडण्याकरिता, आणि तुमचं तर मी मदत करत असेल. सो फ्रेंड, परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत खुश राहा, अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, आणि बघत राहा फ्रेंड निशा अकॅडमी. थँक्यू फ्रेंड, थँक्स फॉर वॉचिंग.